नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा सुरू आहे आणि याच दौऱ्यानिमित्ताने समाजाची गर्दी ही अतिशय प्रचंड बघायला मिळते. मनोज जरांगे पाटील गर्दीत असताना अचानक मनोज जरांगे पाटील यांच्या उजव्या हाताच्या बोटाला गर्दीत चेंगरून दुखापत झाल्याची माहिती समोर येते. मनोज जरांगे पाटील ऑफिशियल यांच्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील हे आता सध्या दौऱ्यावरती आहेत. ते संपूर्ण मराठवाडा पिंजून काढतात. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रचंड वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा होतात. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा दौरा हा 8 मार्चपासून ते 13 मार्चपर्यंतचा आहे. 8 मार्चला सकाळी 8 वाजता ते अंतरवाली सराटी ते आपेगाव या ठिकाणी गेले होते. दुपारी 1 वाजता ते आपेगाव मार्गे अंबड, जालना, राजूर, केदारखेडा, वालसा या ठिकाणी संवाद बैठक झाली. दुपारी 4 वाजता वालसा ते आव्हाना संवाद बैठक झाली. सायंकाळी 5 वाजता आव्हाना ते पिंपळगाव पेठ संवाद बैठक. पिंपळगाव पेठ ते सिल्लोड, सिल्लोड ते फुलंब्री मार्गे संभाजीनगर आणि रात्री मुक्काम हा त्यांचा 8 तारखेचा दौरा होता. 9 तारखेचा दौरा त्यांचा अंतरवाली सराटी ते बीड, चारटा ते उकाडा, निरगुडी, गारमाथा, डोंगरकिनी, पिंपळवाडी, कुर्ला मार्गे अंतरवाली सराटीला मुक्काम. 9 तारखेचा दौरा होता. 10 तारखेचा दौरा त्यांचा अंतरवाली सराटी ते गेवराई, त्यानंतर बीड ते तलवाडा, त्यानंतर तलवाडा मार्गे माजलगाव 4 वाजता आणि माजलगाव ते मानवत संवाद बैठक 7 वाजता आणि मानवत ते पोखर्णी संवाद बैठक बीड तसेच परभणी. त्याचबरोबर 11 तारखेचा त्यांचा दौरा लिमला 10 वाजता संवाद बैठक बीड, परभणी 12 वाजता, झिरो फाटा 4 वाजता, औंढा नागनाथ 6 वाजता, येळेगाव सोळुंके 8 वाजता आणि वसमत हे मुक्कामाचं ठिकाण. त्याचबरोबर 12 मार्च रोजीचा त्यांचा दौरा वसमत 9 वाजता, शिंदगी 11 वाजता, त्याचबरोबर हिंगोली बाळापूर 1 वाजता, हिंगोली कामटा फाटा 4 वाजता, हिंगोली डोंगरकडा 6 वाजता, डोंगरकडा ते नांदेड मार्गे अहमदपूर संवाद बैठक 8 वाजता, माळेगाव कल्याणी मुक्काम. 13 मार्च 2024चा त्यांचा दौरा कासार शिरसी 1 वाजता, लातूर निलंगा 11 वाजता, लातूर शहर 1 वाजता, लातूर जेवळी नागझरी 5 वाजता, लातूर आंबेजोगाई 9 वाजता आणि मुक्काम बीड. तर 14 मार्च 2024 रोजी आनंदगाव सकाळी 1 वाजता संवाद बैठक, केज या ठिकाणी 11 वाजता, धारूर दुपारी 1 वाजता, वडवणी दुपारी 4 वाजता संवाद बैठक, तसेच सायंकाळी 6 वाजता तांदळवाडी घाट अखंड हरिणाम सप्ताहास भेट आणि बीडवरून अंतरवाली मुक्कामे. अशा पद्धतीचा 8 मार्च ते 14 मार्च असा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सध्या सुरू आहे. संवाद बैठकी सुरू आहेत. या दरम्यान विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे जात आहेत आणि त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद समाजाच्या वतीने बघायला मिळतो आहे.